खनिज प्रतिष्ठान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने दुधाळ जनावरे व शेळीगट वाटपाचा कार्यक्रम आज गुरुवारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना मंत्री केदार म्हणाले की ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने हा पायलट प्रोजेक्ट आहे. सोबतच मंचावर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी हा प्रकल्प आहे की ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार देणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार देत असताना त्याची इकॉनॉमिकल व्हायबिलिटी आर्थिकदृष्ट्या परवडणारा पाहिजे. सोबतच ते करत असताना त्याच्याजवळ तेवढी साधन सामुग्री तिथे असलेली साधन सामग्री पाहिजे. मी समजा असा विचार केला त्या ठिकाणी मोठ्याले पोल्ट्रीज मोठ्याल्या डेअरीज त्या ठिकाणी मोठ्याले गोट फार्म करतो म्हटलं तर मग तेवढी साधन सामुग्री आमच्या ग्रामीण भागातल्या तुटपुंजी व्यवस्थेमध्ये आहे का? आमच्या कष्टकऱ्यांना नाही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले छोटे छोटे गट बॅकॅट पोल्ट्री त्या ठिकाणी असलेलं आपल्याला शेळीचं पालन आणि त्या ठिकाणी असलेला दुधाचा धंदा हा समजा आम्ही करतो आणि याच्यामुळे प्रत्येक माणसाला त्याचा नक्कीच लाभ होईल. आणि हे मी म्हणत नाही, आजपर्यंत स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड्स आहे की ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या त्या वेळेस त्या त्या भागामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि माणसं जिवंत ठेवण्याचं काम हे पशुसंवर्धन विभागानं केलेलं आहे, त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे, हे सिद्धच आहे. सर, हा पायलट प्रोजेक्ट असं तुम्ही म्हटलं, याचे क्रायटेरियाज काय आहे ना? हा महाराष्ट्रभर तुमच्या विभागा अंतर्गत राबवला जाऊ शकतो का? याचा क्रायटेरिया असा आहे की आम्ही पहिले तर क्रायटेरिया ठरलो की आम्ही हा मेगा स्केलवर करत नाही. लाभार्थ्याला त्या ठिकाणी असलेल्या आम्ही फार दोन दोन गायीपासून त्या ठिकाणी सुरू करतो आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये साधारणतः क्रायटेरिया की ज्याने हा ज्याच्याकडे हा व्यवसाय आहे, ज्याची त्या गायीच्या पाठीवर हात ठेवण्याची मानसिकता आहे, ज्याची त्या बकरीला नेऊन चारण्याची व्यवस्था ज्याची मानसिकता आहे, जो त्या ठिकाणी कोंबडीच्या पिल्याला हातात पकडून त्या कोंबडीला दाण्या टाकण्याची ज्याची कुवत आहे, अशाच लोकांना सुरू आम्हाला ते करायचं आहे. म्हणून आम्ही ते केलं. हे अनुदान कर्ज नाही, हे अनुदान आहे. आम्ही हे त्या ठिकाणी 90% अनुदान देऊ, 10% त्याचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन. असं आहे की विरोध करणारे विरोध करतील, नाहीसदला भाग नाही, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करू. पण शेवटी आमच्या देशातलं त्या ठिकाणी आलेलं एक्सपोर्ट्स, आमच्या ग्रामीण भागातली जी उत्पन्न झालेली व्यवस्था ही परदेशात पाठवून ग्रामीण भागामध्ये त्याची समृद्धी आणणं हे माझ्या विभागाचं काम आहे. ते मी करत राहा. 12 कंटेनर मी पाठवू शकतो इथून, एवढी तेवढी डिमांड आहे. त्यांचे काही स्पेसिफिकेशन आहे त्याच्या त्याला डिझीज फ्री लागणार त्या ठिकाणी त्याचं त्या पद्धतीनं ते आम्ही त्या तयार करतो आहे. त्याच्यामध्ये मागच्या 2 पाठवले होते कोरोनाच्या काळामध्ये, पुढेसुद्धा आता लवकरच आम्ही सुरू करू देतो. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.